हेलो भुवन वीरची उपस्थित झालेले आहेत. नक्कीच वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्मेंद देव सर्व कार्य सुसर्वदा. तर जाऊया मैदानात, त्या ठिकाणी बॅटची एज लागली आणि पहिला फलंदाज बाद केला जातो एक या धावसंख्येवर. तर नक्कीच पिसनाथ क्रिकेट संघ वरोसा यांच्या अभिमानाने स्पर्धा या खऱ्या अर्थाने या मैदानात भरवली गेली आणि या स्पर्धेचा आजचा दिवस पाहायला गेला तर तिसऱ्या दिवसातील पहिला सामना उंबरनेवाडी वर्सेस ममदापूर. उंबरनेवाडीने नाणेफेकीचा बॉल जिंकला. आम्ही शतरक्ष करू, आम्ही चेस करू हा निर्णय घेत नाही मैदानात. तर फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलंय ममदापूर टीमला. तर फलंदाजी करत असताना विचार केला तर शरद आणि सचिन जोर साखळी मैदान होते. तर पहिल्याच गडी बाद केला जातो सचिन. पुढे सरसावला स्टॉक डीप स्वॅल एक रिजन मध्ये सरळ भिरकावून दिला जातो सीमा पार षटकार. तर नक्कीच प्रदीप आल्यालाच आपल्या या ठिकाणी दाखवून देतोय की षटकार मारलाय आपल्या या मैदानात आपले दर्शन दाखवून देतोय. पहिल्या चेंडूवर या ठिकाणी मंगेशचा प्रहार केला आणि चेंडू सीमा पार. नक्कीच या ठिकाणी कमबॅक के गोलंदाजी मंगेशचे, कारण मागल्या चेंडूवर षटकार आला होता त्याच्यानंतर कमबॅक केलंय. पहिल्या षटकात टाकतो मेलाटी पॉर्फेचा पिवनचा षटक हाताळतोय गोलंदाज मंगेश. तर धाव संख्या जाऊन पोहोचली ती 7 या आकड्यावर एक गड्याच्या मोबदल्यात. नक्कीच 5 चंडू मैदानात फेकले. पहिला चंडू एक, दुसरा निर्धाव, तिसरा विकेट, सहावा षटकार आणि पाचवा निर्धाव चंडू. तर पहिला चंडू एक धाव, दुसरा निर्धाव, तिसरा चंडू विकेट, चौथा षटकार आणि पाचवा निर्धाव. तर पहिल्या षटकांचा वाजवी खेळ संपलाय. पहिल्या षटकानंतर धावा धापल का लागल्यात 7 एक गड्याच्या मोबदल्यात. वरती पहिला आणि संख्या कोट्यातून दुसरा गोलंदाज वापरण्यात येतोय. 5 षटकाचा सामना, तर हा षटक सुद्धा मेलाटी पॉवरपीचा असत. 3 शतरक्षक आपण तट्या सरकारच्या बाहेर ठेवू शकतात. तर स्ट्राईकला फलंदाज पहिला चंडू फक्त सन्मान दिला या चंडूवर आणि एक सिंगल धाव आली. या सिंगलच्या बरोबरीने धाव संख्या जाऊन पोहोचली ती 8 आकड्यावर एक गड्याच्या मोबदल्यात. तर नक्कीच हे मैदान जे कालच्या दिवसावर खासियत आपण पाहिले तर या मैदानात रन सेसिंग करणे जास्त जास्त कठीण ठरले, कारण प्रत्येक टीमचा विचार केला या ठिकाणी प्रथम फलंदाजी करणारे संघच विजय ठरले. कालच्या दिवसाचा विचार केला तर रन चेस या मैदानात केली जात नाहीयेत. 55-60 धावा जरी या ठिकाणी ममदापूरने जमा केल्या तर नक्कीच या ठिकाणी
सन्मानदायक स्कोर मानला जाईल तर गोल मार्कवर पुन्हा एकदा योगेश तयार. नक्कीच काय गोलंदाजी करतोय मग ज्या प्रकारे मंगेचा विचार केला तर 7 धावा खर्च केल्या होत्या पहिल्या षटकामध्ये आणि दुसरा षटक घेऊन आला योगेशला. तर योगेशचा विचार केला, 2 चेंडू मैदानात फेकलेत, 1 धाव सिंगल धाव खर्च केली तर धाव संख्या स्थिर 8 या आकड्यावर या गड्याच्या मोबदल्यात. या ठिकाणी कव्हर आणि पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू बिरकावला आहे. त्या ठिकाणी शत्ररक्षक पाठी मागे पडतोय. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा आणि 2 धाव पूर्ण केल्या. त्या दोन्ही धाव संख्या जाऊन पोहोचली ती 10 या आकड्यावर एक गड्याच्या मोबदल्यात. तर तिसऱ्या पंचा भूमिकेत जायचंय सचिन पारदी. तर योगेश्वर आक्षेप घेण्यात आला आहे. शोल्डरला पॅच झाला तर नक्कीच या ठिकाणी तिसऱ्या पंचा भूमिकेत गेले सचिन पारदी. एक नामांत खेळाडू नक्कीच त्याची तुलना केली आणि तो जातोय तिसऱ्या पंचा भूमिकेत. गोल मार्कवर गोलंदाज तयार. या ठिकाणी स्टेटअप ड्राईव्हचा फटका आहे. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुद्धा केला गेला नाही. एकाच धावेवर समाधान मानलंय. या एकने धाव संख्या जाम पोहोचली ती 11 या आकड्यावर. अजून एक निर्धाव चेंडू फेकला जातोय. धाव संख्या स्थिर 11 या आकडेवर. दुसरं क्षेत्र प्रगती पात्रावर विचार केला तर अवघ्या 5 चेंडू फेकलेत. 5 चेंडू मध्ये 4 धावा खर्च केल्या गोलंदाज योगेशने. तर पुन्हा एकदा गोलंद मार्कवर योगेश तयार. या ठिकाणी खोलवर टाकला होता चेंडू. चेंडूला या ठिकाणी सन्मान दिलाय आणि दुसऱ्या धावेचा कॉल. धोक्याची घंटा आणि या ठिकाणी विकेट. तर दुसरा गडी बाद केला जातोय 12 या धावसंख्येवर. तर 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. 2 षटक तर धावा धावपळका लागल्यात 12-2 गड्याच्या मोबदल्यात. तर तमाम क्रिकेट रसिकांचं व खेळाडूंचं व मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मी सरचं स्वागत करतो. जाऊया मैदानात. तर या स्पर्धेचा तिसरा दिवस आज प्रेक्षका भेटेला पहिला सामना आलाय. एका बाजूला पहिला उंबरदेवाडी आणि कर्जत तालुक्यातून आलेला ममदापूर. या दोन टीममध्ये आज पहिला सामना आलाय. तर या सामन्याला विचार केला, नाणेफेकीचा कॉल लागला होता उंबरदेवाडीने. प्रथम आम्ही चेस करू आणि निर्णय घेतलाय. मैदानात फलंदाजी करण्यासाठी आमंत्रण केलंय ममदापूर टीमला. तर 2 षटकांच्या वाजवी खेळ संपल्यानंतर धावसंख्या लागली धावफलकावर 12-2 गड्याच्या मोबदल्यात. या ठिकाणी बॅटची एज लागली. तर नक्कीच त्या ठिकाणी आपल्या टीमसाठी किसनने 3 धावा वाचवल्यात आणि वैयक्तिक फळ सांखी कोट्यातून तिसरा गोलंदाज वापरण्यात सुखदेव. तर धाव संख्या 1 ने वाढली जाऊन पोहोचली ती 13 या आकड्यावर 2 गड्याच्या मोबदल्यात.
बॅटची कडा आणि तिसरा मोरा टिपला जातोय. बॅक टू प्रेवेलियन शरद. तिसऱ्या गडी बाद केला जातोय. तेरा या धावसंख्येवर रवी जातोय पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी. गोलंद मार्कवर गोलंदाज सुखदेव वसमा. या ठिकाणी सुरेख चेंडू या ठिकाणी शतरक्षक चुकी करतोय आणि एकदा पूर्ण दुसऱ्या धावेसाठी वेगाने निघालेत. आणि या दोन धावा आल्यात, या दोन धावसंख्या जाम पोचले ते 15 या आकड्यावर. एक सिंगल धाव आली, या सिंगलच्या बरोबरीने धावसंख्या एकने वाढली, जाऊन पोहोचली 16 या आकड्यावर तीन गड्याच्या मोबदल्यात. तो गोल मार्कवर गोलंदाज सुखदेव पुन्हा एकदा तयार. या ठिकाणी चंडू हवेमध्ये आहे, नोमॅन क्षेत्रामध्ये चंडू ट्रॅव्हल केलाय. फक्त एक सिंगल धाव आली, या सिंगलच्या बरोबरीने एकने धाव संख्या वाढली, जाऊन पोहोचली होती 17 या आकड्यावर तीन गड्याच्या मोबदल्यात. नक्कीच डायरेक्ट हिट झाले असते तर नक्कीच या ठिकाणी एक घडी नक्कीच बाद केला गेला असता. तर तीन षटकांचा वाजवी खेळ संपला आहे, तीन षटकांतर धापधापल काव लागल्यात 18 तीन गड्याच्या मोबदल्यात.
तर धबधब्या मैदानात 3 षटकाचा वाजवी खेळ संपलाय. 3 षटकांत धबा धप्पल काव लागले होते 18. तर तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू निर्दोष फेकला जातोय. तर सॉरी चौथ्या षटकातील गोलंदाज मार्कवर मंगेश आलाय. पहिलं मेलाटी पावसाने षटक टाकलं होतं. अवघ्या 7 धावा खर्च केल्या होत्या. काय सूर्य गोलंदाजी करतोय. पडला तर चेंडू उसळ घेतोय जाऊन विशाला इष्टदेव यांच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगते होते. नक्कीच काय गोलंदाजी. बॅक टू बॅक 3 निर्धाव चेंडू फेकले. नक्कीच बॅटची एज लागली होती. चुकी करतोय यष्टी रक्षक आणि चेंडू सीमा पार चौकार. आणि या चौकारची खऱ्या अर्थाने गरज होती ममदापूरला आणि तो चौकार आलाय. तर चौकारची असं धावसंख्या जाऊन पोहोचली ती 22 या आकड्यावर. अजून एक निर्धाव चेंडू फेकला जातोय. काय सूर्य गोलंदाजी करतोय. मंगेश कावरेचं संघाचा एक्सप्रेस गोलंदाज मानला जातोय आणि त्याच अर्थाने खरंच गोलंदाजी करतोय. पहिल्या संघाचा संघ आहे की पहिलं षटक आता होतं. 7 धावा खर्च केले होते. एक गडी बाद करत वैयक्तिक दुसऱ्या सांख्य कोट्यातून चौथा षटक हटवतोय. तर या षटकामध्ये पाहायला गेल्या तर 5 चेंडू फेकले मैदानात 4 धावा खर्च केल्यात. काय सूर्य गोलंदाजी करतोय. तर 4 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. 4 षटकांतर धाव धावपळका लागल्यात 22 3 गड्याच्या मोबदल्यात. शेवटचा षटक घेऊन आलाय गोलंदाज मार्कवर. किसन अनामारी करावी लागेल या षटकामध्ये. या ठिकाणी फुटा चेंडू होता. चेंडूला गॅप सिलेक्शन मध्ये फिरकावलाय. मारुती चौधरी चेंडू काले आलाय. उचलणार फेकी करणार या ठिकाणी. 2 धावा पूर्ण केल्या. त्या 2 धावसंख्या जाऊन पोहोचले ते 24 या आकड्यावर 3 गड्याच्या मोबदल्यात. या ठिकाणी चेंडू डीप सेलेक रिजन मध्ये सरळ विरकाम दिला जातो. सीमा पार षटकार. कमबॅकिंग गोलंदाजी.
कारण षटकार आला होता त्याच्या तर कमबॅक केला या गोलंदाजाने। बैक टू बैक दुसरा सुद्धा निर्धाव चेंडू फेकला जातो, पहिला चेंडू चा विचार केला, दोन धावात तिसरा दुसरा चेंडूवर षटकार, तिसरा निर्धाव आणि चौथा चेंडू सुद्धा निर्धाव आलाय, तर धाव संख्या 30 या आकड्यावर जाऊन पोहोचले। अजून या षटकात विचार केला तर दोन चेंडू शिल्लक असतील, या दोन चेंडूवर आनामारी करावी लागेल। या ठिकाणी फटका फसला, मिसा नष्ट आणि स्टॉक मंगेश पारधी चेंडू खाली आला होता, संघात संगणक आला होता आणि चुकी केली, आणि ज्या ठिकाणी चुकी कराल त्या ठिकाणी या ठिकाणी दोन धावा पूर्ण केल्यात, या दोन धावसंख्या जाऊन पोहोचले ती 32 या आकड्यावर। नक्कीच शेवटचा चेंडू शिल्लक असेल, या चेंडूवर सुद्धा एखादा चौकारचा षटकार येणे गरजेचे असेल, कारण धावसंख्या आपण पावसाळा स्कोरिंग सामना 32 धावा धावपळकावा लागल्यात, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता। आणि एक डॉट चेंडू दर 5 षटकाचा वाजवी खेळ संपलाय, 5 षटकानंतर धावा धापलकाव लागल्यात 32 3 गड्याच्या मोबदल्यात। तर नक्कीच या ठिकाणी 5 षटकाचा वाजवी खेळ संपलाय, 5 षटकात तर धावा धावपळकाव लागल्यात 32 आणि 2 धावेची पॅनल्टी, तर 34 धावा धावपळकाव लागल्यात आणि विजयासाठी आव्हान ठेवलं 35 धावाचं, तर तेच चेंडू असतील आणि 35 धावाचा लक्ष पार करायचं आहे। मंगेश आणि किसन ही जोर साखळे गेले मैदानात, तर सुनील सर आणि देव चौधरी या दोन पंच आजच्या स्पर्धेला आपले नक्कीच स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सुद्धा सरचं स्वागत।
पहिला चेंडू वाईट चेंडू टाकला जातोय गोलंदाज मार्कर गोलंदाज रवि आहे गोलंद मार्कवर पहिला चेंडू निर्धार फेकला जातोय सॉरी या ठिकाणी व्हाईट चेंडू फेकला जातोय का अतिरिक्त धाव आले संघाचा अकाउंट ओपन झालं एक या धाव संख्येवर निर्भय चेंडू फेकला जातोय पहिला चेंडू वाईट टाकला होता त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडूवर धुऊन धब्बा आणि यानंतर येणारा निर्धाव चेंडू कमबॅक करतोय गोलंदाज आणि या ठिकाणी दांडे गुण एसटी उद्ध्वस्त केले पहिला बोला टिपला जातोय मंगेश पारदी बॅक टू प्रवेलियन तर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी बाळू जातोय तर मंगेशकडे क्षमता होती आणि नक्कीच या ठिकाणी आपल्या संघाला फक्त दोन धावेचं योगदान दिलंय तर धाव संख्या स्थिर आपण पाहू शकाल तीन या आकड्यावर पहिला गडी बाद केला जातोय मराठी पॉवर प्लेचं पिवनचा षटक आता तर गोलंदाज रवी आणि या षटकामध्ये खऱ्या अर्थाने हाणामारी करावी लागते तर या ठिकाणी हवी ठरलाय गोलंदाज तीन धाव संख्या स्थिर तीन या आकड्यावर पहिला गडी बाद केला जातोय तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी जातोय बाळूवाघ तर गोलंदाजकर गोलंदाज रवी तयार नक्कीच काय गोलंदाजी सुरे गोलंदाजी करतोय गोलंदाज तर तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत जायचंय मंगेश तर देऊ चौधरी आपण जायचं तिसऱ्या पंचा भूमिकेत तर चार चेंडू फेकलाय मैदानात चार चेंडूचा विचार केला एक गडी बाद करत तीन धावा खर्च केला गोलंदाज रवीने तर स्ट्राईक राय एक नाफा फलंदाज सलामी वंडावला गेले फलंदाज बाळू वाघ तर गोळे मार्कर गोलंदाज रवी या ठिकाणी फटका फसला आहे चेंडू हवेमध्ये आहे शात्राच्या चेंडू खाली आला होता आणि शेवटच्या चेंडी या ठिकाणी चेंडू कॅरी करताना जेल गुणाचा सोडलाय बाळू वाघचा आणि येणाऱ्या वेळेमध्ये नक्कीच या ठिकाणी मागडा फल ठरू शकतो ममदा फल टीमला कारण क्षमता या फलंदाजामध्ये मॅच पलटवाची क्षमता असते या फलंदाजामध्ये आणि त्याच फलंदाजाला जेल या ठिकाणी ड्रॉप केलाय तर धाव संख्या दोन ने वाढली जाम पोहोचले ते पाच या आकड्यावर हॅलो हॅलो काय करायचं पोटा व्यवस्था
तू बटना तो बंद कर, बंद के लेना यार, बंद कर करता है ना अपनी पूरा दुकान है ये मत नीचे अरे यार फक्त एक सिंगल धाव सिंगलच्या बरोबरीने धावसंख्या एकने वाढली 16 आकड्यावर जाऊन पोहोचले. दोन गड्याच्या मोबदल्यामध्ये अशोक आला व्यक्ती पहिले सांख्यिक कोट्यातून. दुसरा गोलंदाज प्रगती पातळा असता विचार केला, पाच चेंडू मैदानात फेकलेत. दोन षटकांचा वाजवी खेळ संपलाय. दोन षटकांतर धावा धापल का लागल्यात 17 दोन गड्याच्या मोबदल्यात.
व्यक्ती दुसऱ्या साखी कोट्यातून तिसरा गोलंदाज वापरण्यात येतो रवी. स्ट्राइकला बाळू आणि नरेश नक्कीच ही जोडसाखळी जोपर्यंत मैदानात राहील तोपर्यंत वरोसे उंबरणे वाढीच्या आशा कायम राहतील. गोलंद मार्कवर रवी आलाय कारण एक सिंगल धाव आली या सिंगलच्या बरोबरीने धावसंख्या एकने वाढली जाम पोहोचले ते 18 या आकड्यावर. तर गोलंद मार्कवर रवी नरेश फॉर्म मध्ये आहे कारण दोन चौका त्याच्या बॅट मधून आले ते नक्कीच स्लोगा डिलिव्हरीचा चेंडू एक सिंगल धाव आली सिंगलच्या बरोबर धाव संख्या एकने वाढली जाऊन पोहोचली 19 आकड्यावर. दोन गड्याच्या मोबदल्यामध्ये स्ट्राइकला जातोय बाळू. सलामीला वन डाऊनला गेलेला फलंदाज आहे त्याच्या बॅटमध्ये विचार केला तर अद्याप 4 धाव्यावर फलंदाजी करतोय. 7 चेंडूचा सामना केलाय फलंदाज बाळूने. तर गोलंद मार्को रवी फटका फसला मी स्टॅन स्ट्रॉक आहे चेंडू हवेमध्ये आहे नो मॅन क्षेत्रामध्ये चेंडू लँड झालाय. दुसऱ्या धावेचा कॉल केला वेगाने निघाले ते दोन धावा पूर्ण केल्या त्या दोन धाव संख्या वाढली जाऊ पोहोचली ती 21 आकड्यावर. काय चेंडू लॉलीपॉप चेंडू होता आणि या ठिकाणी नरेशची विकेट गेली महत्वपूर्ण विकेट या ठिकाणी प्राप्त. नरेश या ठिकाणी रन आउट घेतला जातो. तिसरा आदरा भेटला अंबरने वाढीला बॅक टू प्लेअर नरेश. दोन बॉल बाकी आहेत. पहिल्याला एक दुसऱ्याला एक तिसऱ्या चेंडूवर दोन आणि आता विकेट चार चेंडू झाले चार. फुलटा चेंडू आडव्या बॅटने खेळाय पाय लेग रिझन खाली आहे आणि चेंडू थांबणार नाही निघून गेला सीमा पार चौकार. या चौकारने धाव संख्या जाऊन पोहोचली ती 25 आकड्यावर. 35 धावाचा पाठलाग करायचा आहे तर 25 धावा धावपळकावं लागल्यात अजूनही विजयासाठी विचार केला तर अजूनही 10 धाव्याची गरज असेल. 13 चेंडू आणि 10 धाव्याची गरज.
हेलो हा चौकार आला या चौकारचे साने दासांच्या जाम पोहोचले ते 34 या आकड्यावर विजयासाठी एका धावेची गरज अजूनही सामना जिंकलेला आहे। नानोली संघाचा संघनायक याचा आपण अनपेकी करण्यासाठी आणि कोंडीवाडीचा संघनायक